आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागवाड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी निवडणुकीत मदत करा, श्रीमंत पाटील यांचे मतदारांना आवाहन. अत्नी शुगर्स फॅक्टरीचे चेअरमन निधर्मी जनता दलाचे राज्य कार्याध्यक्ष श्रीमंत तात्या पाटील यांनी काँग्रेस पार्टीत प्रवेश केल्याने कागवाड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पार्टीला हत्तीचे बळ आले आहे. कागवाड विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पार्टीतून श्रीमंत पाटील निवडणूक लढवण्यासाठी वरिष्ठ काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी हिरवा कंदील दर्शवला आहे. श्रीमंत पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली असल्याने श्रीमंत पाटील व काँग्रेसच्या कार्यकर्ते एकत्र आल्याने काँग्रेस पक्षाला ऊर्जित अवस्था प्राप्त झाली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. कागवाड मतदारसंघात येणाऱ्या शहर खेडी वाड्यांवस्त्यांवर संपर्क सभा घेत आहेत. या सभेस सर्वसामान्य जनतेची उपस्थिती मोठी असल्याने येणारी निवडणुकीमध्ये काँग्रेस विजयी होणार असल्याची राजकीय गणिते आतापासूनच आखली जात आहेत. या काँग्रेस पक्षाच्या संपर्क दौऱ्यात कर्नाटक प्रादेशिक काँग्रेस समितीचे सदस्य किरण पाटील, कागवाड काँग्रेस ब्लॉक कमिटी अध्यक्ष विजयकुमार आकिवाटे, महादेव कोरे, तालुका पंचायत सदस्य सुधाकर भगत, अमीर शेख, ज्योतिकुमार पाटील, राजू कुसनाळे, चंद्रकांत एमडी, अभय पाटील सह कार्यकर्ते उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कागवाडहून सचिन माने.